बालिका। जागेवाद, जागेवाद। भारत माता की जय। निपाणी नगर पालिका जागेवाद, जागेवाद। तर आज आम्ही या ठिकाणी पाणी प्रश्न घेऊन आलेलो आहोत। त्यापूर्वी मला वाटतं गेली 6 महिने आम्ही पाणी प्रश्नासाठी कमिशनरांच्या बरोबर बऱ्याचदा आमच्या मीटिंग झाल्या, बघूया बघूया म्हणून पुढे ढकललं। त्यामुळे मग 17 जानेवारीला आम्ही नगरपालिकेवर मोर्चा घेऊन आलो होतो। त्याच्यानंतर आम्ही रिमाइंडर पण दिलं, पण आज तागायत त्या मीटर संदर्भामध्ये, पाणी बिला संदर्भामध्ये काहीही आम्हाला ओरली पण नाही आणि लेखी पण नाही काही आश्वासन आलेलं नाही आहे। मला वाटतं की समाजामध्ये आपण जाऊन बघितलं तर एवढी प्रचंड गरिबी आहे की लोकांना 10-10 हजारपर्यंतची बिलं आलेली आहेत, ती लोकं सगळी इथं आलेली आहेत, अजून बरेच लोक आहेत। आणि मला वाटतं की किती माणसं जमलेत हा मुद्दा महत्त्वाचा असायला नको, प्रश्न किती जेन्युइन आहे हे महत्त्वाचं आहे। आणि एवढी दिवस का हा प्रश्न प्रलंबित झाला आहे ते जरा मला वाटतं तुम्ही सांगितलं तर बरं होईल। आणि ज्या पद्धतीनं 1475 रुपयानं बिल घेत होतं पूर्वी, त्या पद्धतीनंच हे बिल घ्यायला पाहिजे। ते मीटर फॉल्टी आहे, त्याच्या वाऱ्यानं फिरतंय हे सगळ्यांना माहिती आहे, आम्ही प्रूफ पण करून दाखवलं आहे, तरीसुद्धा अजूनही ते मीटर काढली गेली नाही आहेत। एवढंच नव्हे तर निपाणी मतदारसंघामधल्या बाकीच्या बऱ्याचशा खेड्यामध्ये अजूनही ती 40 मीटर पण बसवायचं चालू आहे। म्हणजे सरकारचा पैसा आहे म्हणून हे लोक त्याची उधळपट्टी करा लागलेत काय? ज्या वेळेला एकदा सिद्ध होते की हे मीटर चुकीचं आहे तर ती स्कीम विड्रॉ गरजेचं होतं, ती विड्रॉ का नाही झाली? आणि निपाणीमध्ये हा प्रश्न कधी संपवणार आणि कशा पद्धतीने संपवणार? म्हणजे 1438 रुपयेनंच आपण पहिल्यासारखं घ्यायचं हे तुम्ही डिक्लेअर कराल काय? आज मला वाटते कमिशनर साहेब असतील तर कमिशनर साहेबांना पण बोलवा, त्या लोकांना पण उत्तर देऊ देत त्यांनी पण। जबरदस्ती करायला नको पाणी भरा म्हणून मी त्यांनी रिपोर्टी आहे, पण तुम्हाला वॉर्डमध्ये व्हायला नको, त्यांनी बिल मागा लागल्यात, त्यांनी भरायचे त्यांनी भरायला, ज्यांना नाही भरले त्यांच्या माग कोण झालं नाही, कारण आम्ही बोलत नाही बोलत नाही। या संदर्भामध्ये गेली 6 महिने निपाणीमध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे पाणी प्रश्न, 24 तास पाणी हा जो फ्लॉप गेलेला आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही कमिशनरांच्या बरोबर सुद्धा यापूर्वी चर्चा झालेली आहे। जानेवारीमध्ये आम्ही मोर्चासुद्धा म्युन्सिपाल्टीवर नेला होता, परंतु आजपर्यंत त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून आमच्या ऑफिसला कुठलेही प्रत्युत्तर आले नव्हते। म्हणून जाऊन आज आम्ही त्यांची भेट घेतली, तर भेट घेतली असता त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिलेले आहे की पाणी प्रश्न हा खरोखरच ज्वलंत प्रश्न आहे आणि लोकांना भयंकर त्रासदायक ठरलेला आहे। आणि नगराध्यक्ष, सभापती व इतर सर्वजण नागरिकांच्या सोबत आहेत आणि आम्ही गेल्या 6 महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहोत। तर आज त्यांनी असे आम्हाला आश्वासन दिलेले की ज्या पद्धतीने पूर्वी पाणीपट्टी भरली जात होती त्या पद्धतीनंच लोकांनी पाणीपट्टी भरावी, जरी 10,000 काही जणांना 50,000 सुद्धा पाणीपट्टी आलेली आहे ती भरण्याची आवश्यकता नाही आहे आणि ती पाणीपट्टी भरावी अशी म्युन्सिपाल्टी कधीही लोकांना तगादा लावणार नाही असेही त्यांनी आश्वासन दिलेले आहे। आणखीन NOC सुद्धा लोकांना पाणीपट्टीसाठी थांबवत असेल, वार्षिक फाळा भरल्यानंतर त्यांना NOC सुद्धा मिळेल अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे। धन्यवाद। शिव बसव लाईव्हसाठी माचीदेव भोसलेसह सुखदेव मगदूम।